तो आहे आपला कोळकेवाडीचा किल्ला. आपण पाहू शकतो असा हा निसर्गाच्या सान्निध्यात असणारा हा कोळकेवाडीचा किल्ला आहे. खूप अपरिचित किल्ला आहे हा. या कोळकेवाडीच्या सफरीमध्ये आज आपल्यासोबत भरपूर जणांची टीम आहे. समोर पाहू शकतो आम्ही आज ह्या टीमबरोबर आलेलो आहे. बघू आपण काय काय अजून भेटते आपणाला पाहायला. आजची सफर किल्ले कोळकेवाडी. जय शिवराय. आजची भटकंती आहे अपरिचित दुर्लक्षित अशा कोळकेवाडी दुर्गाची. हा कोळकेवाडी दुर्ग हा जास्त कोणाला परिचित नाही आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या ट्रेकर लोकांची फार कमी आहे. आज महाशिवरात्रीचं औचित्य साधून आणि उद्या शिवजयंती असल्यामुळं आज आम्ही सगळी भटकी मंडळी हा कोळकेवाडी गड काढण्यासाठी आलेलो आहे. हा पाठीमार्ग जो आपल्याला दिसत आहे तो कोळकेवाडी गड आहे. हा सह्याद्री रांगेपासून तुटलेला हा कडा आहे. या किल्ल्याची साधारणतः 13व्या शतकात भामनी राज्यात त्याची स्थापना झाला असावी असा अंदाज वर्तवला जातो. याचा ठोस इतिहासात कुठलाही पुरावा मिळत नाही. इतिहास म्हणून एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. बाकी कुठेही याचा उल्लेख आढळत नाहीये, त्यामुळे हा अपरिचित राहिलेला असा गड आहे. त्यामुळे आता आपण ह्या गडाला भटकंती करण्यासाठी जात आहे. जास्त इतिहास याचा सांगण्यासारखा नाहीये, त्यामुळे जास्त कुठं ह्याची नोंद नसल्यामुळं मी पूर्ण तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. फक्त बहामनीच्या काळात हा गड झालेला असावा फक्त एवढा आहे. 13व्या शतकात 1380 सुमारास आपल्यातलाच एक बाराभावी म्हणून एक होते, त्यांच्या ह्याच्यात हा किल्ला आपल्या ताब्यात होता. त्याच्यानंतर परत बहामन यांच्या मोगलांनी परत तो ताब्यात घेतला. असा थोडा तुटपुंजा इतिहास आहे, पण त्याला ठोस कुठे अजून पुरावे मिळालेले नाही आहेत, त्यामुळे अपरिचित राहिलेलं आहे. तर आता आपण या गड किल्ल्यांच्या भटकंतीसाठी आता आपण निघत आहोत. जय शिवराय. गडावर पाण्यासाठी बोलतात, गडावर पाण्याची टाकी आणि लेणी आहेत. एक 27 ते 28 लेणी आणि पाण्याची टाकी एकूण आहेत गडावर टोटल. व गड माता छोटासा आहे. समोर आपल्याला जंगली जयगड दिसतो आणि हा येतो कोळकेवाडी गावात, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा व सह्याद्रीच्या एकदम डोंगर रांगेला चिपळूण असणारा हा असा प्रतिबंधित क्षेत्रात, म्हणजे जिथे येण्यासाठी आपणाला एक पावसाचे दिवस सोडून, बरोबर ना, पावसाचे दिवस सोडून किंवा परवानगी वगैरे घेऊन यावं लागतो. परंतु आपण कोळकेवाडीतून या बौद्ध वस्तीतून चालल्यामुळे आपल्याला बाकी काय आवश्यकता भासत नाही. विशेष म्हणजे इथले जे टाके आहेत ते खांब टाके आहेत, खांब टाके आहेत, ते अतिशय सुंदर आहेत. आपल्याला वरती गेल्यानंतर अजून तुम्हाला माहिती दिली जाईल. चला तर आता आपला प्रवास सुरू करणार आहे व हा गड आपणाला साधारण 3 तास लागणार आहेत पोहोचण्यासाठी. आज आपण एकूण 16 जणांची टीम आपल्यासोबत आहे व 16 जणांच्या टीममध्ये आपण सर्व या गडाला भेट देण्यासाठी जाणार आहे. प्रत्येकाच्या मनात एक नवीन आणि अपरिचित गड असल्यामुळे प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता. अशा या गडाची आपण आज सफर करणार आहे. किल्ले कोळकेवाडी, पायथ्याचे गाव कोळकेवाडी आहे. हा असा रोड गेलेला आहे कोळकेवाडी बौद्ध वस्तीतून, सरळ रोड गेलेला आहे. ह्या गडाकडे जाणारा मार्ग असा आहे. समोरच्या डोंगरावर आपणाला जायचं आहे. साधारण 2 तासाचा वेळ लागणार आहे आपणाला गडावर जाण्यासाठी. असा हा आपला कोळकेवाडीचा किल्ला आहे. मित्रांनो, माझ्या मागं पाहू शकतात आपली टीम जात आहे व आपण आता तिथं मागं माझ्या पाहू शकतो. वर आहे किल्ला आपला कोळकेवाडीचा किल्ला. तर तिथं जायला अजून आपल्याला 2 तास लागतील. चला आता आपण जाऊया. काही माणसं पुढं गेलेली आहेत व आपण त्यांना आवाज देत आहे, पण त्यांचा काही रिप्लाय येत नाही आहे. का पुढं कोण कोणच नाही, काय म्हणत. कोकणातील बरेच किल्ले काळाच्या योगात नष्ट झाले असून आज नावापुरते इतिहासाच्या पानात उरले आहेत. पण
बारवाई व कोळकेवाडी यासारखे किल्ले तर इतिहासाच्या पानातही दिसत नाही. शिवपूर्व काळात नष्ट झालेला व केवळ दसपटीचा इतिहास या पुस्तकातून ओझरता डोकवणारा असा. बऱ्यापैकी वर आलेलो आहे, समोर पाहू शकतो आपण. हा एक पठार वर चढून गेल्यावर आपण आपला बेस जो पॉईंट आहे त्याच्या पठाराच्या खालच्या बाजूला आपण पोहोचणार आहे. व या ठिकाणी आत्ता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत, त्याच्यामुळे गवत वगैरे जाळून टाकलेलं आहे. या ठिकाणी थोडा रेस्ट करून व जरा एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊन आता आपण जो पुढील प्रवास आहे त्या प्रवासाला निघत. गडमाथा दिसण्यास सुरुवात झालेली आहे, पाहू शकतो आहे समोरच्या बाजूस तो जो आहे तो कोळकेवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणी आम्ही जवळपास 16 जणांची टीम आहे. वाचा हा अपरिचित असणारा गड आहे कोळकेवाडी दुर्ग असा. हा ठिकाणी गडमाथा आपणाला दिसत आहे. एक तासाचा ट्रेक आहे अजून. किल्ले कोळकेवाडी अपरिचित व दुर्गम भागात असणारा असा हा कोळकेवाडीचा दुर्ग आहे हा असा आपण पाहू शकतो आहे. व या ठिकाणी घनदाट जंगल असते, त्याच्यामुळे एकट्याने न येण्यापेक्षा ग्रुपने यावे ही एक विनंती. समोर पाहत आहे डोंगर, पण आपल्याला रस्ता काही सापडत नाही. बारवाईचा असा रस्ता सापडलेला आहे. या ठिकाणी समोर जाऊन असं या घनदाट जंगलातून आपणाला वरच्या बाजूला जायचं आहे. रस्ता सापडलेला आहे, त्यामुळं सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आपणाला दिसत आहे. वाट भर दुपारची 12:30 टाईम होत आलेला आहे, त्यामुळे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे अजूनच जास्त थकवा जाणवत आहे. परंतु हा कोळकेवाडीचा अपरिचित गड असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा भेटत आहे गड पाहण्यासाठी. अशाच्या ऊर्जेने आपण हा गड करणार आहे. रस्ता सापडलेला आहे, त्यामुळे आपण सर्वजण व्यवस्थित असे जात आहे. समोर पाहत आहे आपण असे सर्व आपणाला गडप्रेमी आमचे सर्व दिसत आहे. याची टीम या ठिकाणी पाहू शकतो आपण. खूपच उल्लासित वातावरण आज आहे. आमचे भर उन्हात आम्ही प्रवास चालू केलेला आहे, परंतु या ठिकाणी आल्यानंतरचा आमचा थकवा हा पूर्ण निघून गेलेला आहे. व जो शेवटच्या टप्प्यातील भाग जो आहे तो आता आम्हाला चढायचा आहे. भेटू आपण आता वरील भागात. या ठिकाणी पाहू शकतो असा हा रस्ता आहे. वरपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. आपली टू व्हीलर मे बी या ठिकाणापर्यंत किंवा खूप वरपर्यंत आपली टू व्हीलर येऊ शकते असा हा रस्ता आहे. पाहू शकतो आपण. तर आता आपण किल्ल्याच्या मेन बेसपर्यंत आलेलो आहे. तिथून आपल्याला आता एक तास लागेल वर जायला. खूप मेहनत करून शेवटी इथं आले आपण आणि रस्ता सापडला, त्याच्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाण्यास भेटत आहे. कोळकेवाडी हा खूपच अपरिचित असा गड आहे, किंवा या गडावर येणाऱ्यांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे, त्यामुळे या ठिकाणी हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. त्याच्यामुळे जर यायचं असेल तर या ठिकाणी ग्रुपनंच यावे ही एक विनंती. ग्रुप नसेल तर या ठिकाणी एक किंवा दोन अशा लोकांनी या ठिकाणी येऊ नये ही एक विनंती आहे. दीड तास झाला आम्ही चालायचं सुरू केलं आहे, कधी संपल. आणि जरा थोडा उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. आज तारीख आहे 18 फेब्रुवारी 2023 व आज आहे महाशिवरात्र. या महाशिवरात्रीचे औचित्य साधून आम्ही आज आलेलो आहे या कोळकेवाडीच्या अशा दुर्गावर. व हे करून आम्ही गोविंदगड हा करणार आहे. समोर जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला जंगल दिसत आहे. असा हा आपला कोळकेवाडीचा दुर्गम भागातील अतिदुर्गम भागातील हा किल्ला आहे. चला अजून राहिलेला आहे आपला एक तासाचा ट्रेक. मी असा जर थोडा अवघड टप्प्यातील रोड आहे पाहू शकतो आहे. व या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दरी कोसळलेली पाहू शकतो आहे. असा हा रस्ता आहे. ठीक आहे,
पोहोचू आपण लवकरच. ओ बघा इथं बिबट्या आलाय, बिबट्या बघायला या, खालच्या दरीत बिबट्या आहे, बिबट्या आले. मित्रांनो तिथे पाहू शकतो आपले काही माणसं, एक अत्यंत कोसळलं जिथं जागा आहे कोसळलेली, त्या जागेतनं जात आहेत. पण त्यांना नाही माहिती की वर जंगल आहे. मी त्यांना वडून वडून सांगते नका जाऊ जंगल आहे, तरी ते बोलतात हो हो. अजून एक तासाचा ट्रेक बाकी आहे, खूपच लांबचा आणि थकवा देऊन जाणारा हा ट्रेक आहे. दुपारचे बरोबर 1 वाजलेले आहेत. या सह्याद्रीच्या अतिशय घनदाट अरण्यात असणारा हा किल्ला आहे. पाहू शकतो आपण घनदाट अरण्य आहे, त्याच्यामुळे ग्रुपने आणि ग्रुपनेच यावं या ठिकाणी. फक्त या ठिकाणी पाहिलं तर आपण गुरांच्या पायांचे किंवा प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसणे, जंगली प्राण्यांच्या पायाचे ठसे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्यात भेटत आहेत या ठिकाणी. जागोजागी पाहू शकतो आपण ह्या बाजूला असे जंगली प्राण्यांच्या पायाचे ठसे पाण्यात भेटत आहेत. व अतिशय घनदाट अरण्यातील हा किल्ला आहे. आपण आपल्याला गडमाता पाण्यात भेटत आहे असा हा आहे. गडमाता या ठिकाणी पाण्यात भेटत आहे. आता या पानवटा जो आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी पाहिलं तर प्राण्यांच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसत आहेत. हा गुरांच्या प्राण्यांसाठी हा पानवटा आहे. असा एकमेव आतापर्यंत आम्ही या प्रवासात आम्हाला हा असा एकमेव पानवटा लागलेला आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी असं आवाज येतो. या ठिकाणी आवाज आला इथं झाडांमधून, ते बघू शकते झाडांमधून काहीतरी आवाज आला मग अशी आणि काही चालतं आवाज येतो नॉर्मल काहीतरी आवाज येतोय आतून. काहीतरी होतो आई काहीतरी. या ठिकाणी बारकाईने जर आवाज घेतला तर काहीतरी आहे. आता आपला जो मेन पायवाट होती ती आता संपलेली आहे पाहू शकतो. व आपण आता घळीच्या वाटेने आपणाला वर चढायचं आहे. अतिशय अवघड ठिकाणी असणारी ही वाट आहे. अशा या अवघड ठिकाणच्या वाटेने आपणाला आता आपला प्रवास चालू करायचा आहे. पाहू शकतो आपण या अवघड ठिकाणच्या जागेवरून आपण आपली आता गड फेरीवर चालू करणार आहे. याच्या गळीमधून वर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक छोटीशी नॅचरल गुहा पाण्यात भेटत आहे. आतमध्ये मेबी काय असो सांगू नाही शकत, परंतु व्यवस्थित असणारी ही गुहा छोटेखानी आपल्याला पाण्यात भेटत आहे. साधारण 1.5 ते 2 तास झाला आपण चालतो आहे आणि आमचे चक्र अजून चालूच आहे. याच्या घळीपर्यंत आपण आम्ही आलेलो आहे. थोडा वेळ या ठिकाणी रेस्ट घेऊन अजून आपला हा प्रवास चालूच असाच अखंडित राहणार आहे. आणि जोपर्यंत या किल्ल्यावर पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला हा असा मार्ग असा चढायचा आहे. व त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण तिथून 1-10 मिनिटात गडप्रवेश करून घेऊ. आलेलो आहे बऱ्यापैकी, 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक राहिलेला आहे आपला आता अजून. असं या ट्रेकमध्ये आपण पाहू शकतो सर्वजण गांबागुंब झाले. असं या खूप अपरोडमधून चाललेलो आहे. खूप भयानक. व या ठिकाणी पाहिलं तर इथं हे असे नॅचरल केव्ह पाण्यात भेटत आहेत. व या ठिकाणी हा इथं पेटून दिलेला आहे. व इथूनच आपणाला आता वरती गडावर जाय, कुठूनही जाऊ. अतिशय भयान आणि खूप डेंजर अशा जंगल पॅचमध्ये आम्ही आलेलो आहे.
शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहेत गडावर पोहोचण्यासाठी, तर आता आपण गडावर पोहोचून जाऊ. गडमाता समोर दिसत आहे आपणाला, इथं आलेलो आहे आपण. आणि झाडाचे बुंद्या बघू शकता, वेगळ्याच प्रकारच्या पाण्याचे भेटत आहेत आपणाला. त्या ठिकाणी समोर पाहिलं तर एक दगडा झाड आलेलं आहे व या ठिकाणी वेगळ्याच प्रकारचं आहे. आलेलो आहे मी आता, व मी आणि दुसरे 2-4 साहेब आम्ही टॉपला पोहोचत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो अशी थोडीफार तटबंदी केलेली पाण्यास भेटत आहे आपणाला. आपण गडमाथ्यावर पोहोचलेलो आहे, गडावर पोहोचलेलो आहे. मी समोर पाहू शकतो कोळतीवाडीचा दुर्ग असा दिसत आहे आपल्याला परिसर. विहंगम दृश्य या ठिकाणावरून आपणाला पाण्यास भेटत आहेत, खूपच सुंदर. साधारण आम्हाला 3 तास या ठिकाणापर्यंत येण्यासाठी गेलेले आहे. असा हा कोळकेवाडीचा दुर्ग आहे. रस्ता खूपच चकवा देणारा आहे, त्याच्यामुळे सावधगिरीने यावे. खूपच अवघड श्रेणीतला हा किल्ला आहे. असा हा आपण परिसर लांबवरचा पाहिला तर आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे, व समोर आपणाला दिसत आहे तो आहे जंगली जयगड. आपला जंगली जयगड या ठिकाणावरून आपणाला पाण्यास भेटत आहे. असा हा परिसर या ठिकाणच्या टॉपच्या भागातला आहे. असा हा आपला कोळकेवाडीचा दुर्ग पाहून झालेला आहे. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. भर उन्हाळ्यात आम्ही हा ट्रेक केलेला आहे. या ठिकाणी येण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 पाण्याच्या बॉटल आपल्यासोबत असाव्यात. खाली कोळकेवाडीचा डॅमसुद्धा आपणाला पाण्यास भेटत आहे, व हा आपला जंगली जयगड या ठिकाणावरून स्पष्ट पाण्यास येत आहे आपणाला. खूपच अवघड श्रेणीतला, व आम्ही रस्ता चुकल्यामुळे वेगळ्याच वाटेने आलो होतो. आलो आहे आम्ही आता, फक्त त्या ठिकाणी टॉपवर जाऊन आलो की आमचा किल्ला पूर्ण पाहून झाला. चला, शेवटचा जो टॉप आहे त्या टॉपवर जाऊन दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघू. मी आणि आमचे साहेब असे रवी गाडी साहेब, आम्ही दोघंच या टॉपला आलेलो आहे. बाकी सर्व आमचे पार्टनर बॅक टू पॅव्हिलियन झालेले आहेत. बघू, आम्ही त्या टॉपला जाण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. 10 मिनिटाचा आमचा ट्रेक राहिलेला आहे, तोही निश्चित करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे. समोर आपला हा जंगली जयगड या ठिकाणावरून स्पष्ट दिसत आहे. अतिशय सुंदर आणि छोटेखानी पण देखणा किल्ला, ज्याला जाण्यासाठी अतिशय खडतर प्रवास करावा लागतो, असा हा आपला जंगली जयगड आहे. आणि त्याच टाईपमधला आपला हा कोळकेवाडीचा सुद्धा गड आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण असा 2 रोड असे वेगळे करण्यात आलेले आहेत. समोर पाहिलं तर छन्नी आठवड्याचे गाव आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहेत. महाराजांच्या तंत्रानुसार या ठिकाणी वापर केलेला पाण्यास भेटत आहे आपणाला. शेवटच्या टप्प्यावर आपण आता आलेलो आहे. या ठिकाणी गडावर जाण्याच्या अगोदर उजव्या हाताला पाण्याचं टाकं आहे, तसेच थोड्याफार लेण्यासुद्धा आहेत, त्याही पाहणार आहे. व ते पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. चला पाहू आपण या बाजूची पाण्याची टाकी आणि लेणी. अतिशय खूपच एक अनएक्सपेक्टेड आणि खूप अनुभव देणारा आम्हाला असा हा ट्रेक इथं भेटलेला आहे, झालेला आहे आमचा. या ठिकाणी आम्हाला पाणी पिण्याची सोय झालेली आहे. आता आम्ही या ठिकाणी मनसोक्त पाणी पिणार आहे, व त्याच्यानंतर आम्ही पुढच्या मार्गाला निघणार आहे. या ठिकाणी विरगळसुद्धा आपणाला पाण्यास भेटत आहे. साहेब, सध्या काही नको, फक्त आम्हाला पाणी प्यायचं आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर पुढचा आम्ही विचार करणार आहे. या ठिकाणी पाहिलं तर आपणाला खूपच सुंदर या ठिकाणी हे पाण्याचं टाकं पाण्यास भेटत आहे. फेब्रुवारी महिना आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा दमचाक झाली आमची. साधारण 3 तास आम्हाला लागले या ठिकाणी पोहोचायला, व 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही अशा सुंदर आणि खूपच सुंदर अशा ठिकाणी पोहोचलेलो आहे. पाहू शकतो आम्ही, आणि इथं कमीत कमी आम्ही 1-1 लिटर पाणी पिणार आहे आणि नंतर ट्रेक चालू करणार आहे. आपणाला विरगळसुद्धा पाण्यास भेटत आहे, ती खूपच वेगळ्याच प्रकारची विरगळ आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो इथपर्यंत आम्ही जेवढं किल्ले किंवा या आपण जे काही विरगळ वगैरे पाहिलेले आहेत त्याच्यातील ही विरगळ खूपच वेगळी आहे. प्राणी आहे आणि
आपण पाहू शकतो समोरचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ठिकाणचे जितके रूप डोळ्यात साठवून ठेवावे तेवढेच कमी आहे, कारण आता फेब्रुवारी महिना आहे आणि जर आपण खाली पाहिलं तर आपणाला काय बोलतो आपण जे लॉन असते लॉन त्याच्यापेक्षा इथं खूप उबदार आणि एक आल्हाददायक अजूनसुद्धा या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसुद्धा या ठिकाणी खूपच पाण्यास भेटत आहे. खूपच वाव, जेवढी तारीफ करता येईल तेवढी कमी आहे. परंतु काही मुलं असा मुले असे असतात आपण समोर पाहिलं तर अशी ही जे स्वतःचे हा आपल्या स्वतःच्या जी प्रॉपर्टी असती त्याच्यात आपले नाव लावता येत नाही, परंतु इथं येऊन बघा काय केलेलं आहे. यास खूपच क्लेशदायक आहे आपल्या या भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारं हे आहे. तसंच इथं पाहिलं तर पेडांबे लिहिलेलं आहे, काही गरज नसताना उगवतवाडी काय संबंध बी नाही त्याचा लिहिण्याचा, असं या ठिकाणी रंगकाम केलेलं आहे. खूपच बेकार वाटलं. पाहू शकतो आपण पाण्याचं टाक आहे, तुम्हाला लेणंही म्हणू शकतो आपण याला प्राचीन काळी लेणं आणि पाण्याचं टाक या तिन्ही प्रकारचा या ठिकाणी वापर होऊ शकतो. कारण उन्हाळ्यात ही गुहा म्हणून, पावसाळ्यात हे पाण्याचं टाक आणि लेणं म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. असं हे मल्टीपर्पज आहे, खूपच सुंदर आणि आमच्या दिवस या ठिकाणी सफल. विरगळ आहे ही पाहू शकतो, खूपच वेगळ्या प्रकारची विरगळ आहे. व या ठिकाणी हे नंदीच हे आहे व बाकीचे जे एक दोन आहे पण त्या झिजलेले आहेत, त्याच्यामुळे ही कशाची आहे की सांगू शकत नाही. या ठिकाणचे सगळे पाहून आपण आता याच्या पुढच्या बाजूस एक पाण्याचं टाकं आहे ते पाण्यासाठी जाणार आहे. बघू रस्ता कसा आहे, आपण ते रस्ता पाहून आपण पुढचा डिसिजन घेणार आहे. या ठिकाणी असा हा रस्ता आहे. हा परिसर या ठिकाणी पाहू शकतो आहे, घनदाट झाडींनी वेढलेला असा हा परिसर आहे. समोर कोळकेवाडीचा डॅम पाण्यास भेटत आहे आपल्याला. आम्ही रस्ता खूप चुकल्यामुळे आम्हाला येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आता आपण या अशा ठिकाणी आलो आहे, पाहू शकतो आहे हे पाण्याचं टाकं आहे आणि या पाण्याचं टाकं पाहून आपण इकडं या असं करण्याचं जे कारण आहे, गडापासून वेगळा डोंगर केलेला असतो म्हणजे जोड किल्ला नसावा किंवा अटॅच नसावा म्हणून हे असं करण्यात येतं. हे आपण असं पाहू शकतो व आपण ह्याच्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून हा डोंगर वेगळा केलेला आपल्याला इथं पाहण्यास भेटत आहे. असा हा आपला कोळकेवाडीचा दुर्गा आहे व या ठिकाणी आल्यानंतर गोवा आपल्याला या ठिकाणी गोवा पाहण्यास भेटत आहे. 2 ते 9 टाकं पाहून आपण पुन्हा मुख्य द्वारपाशी आल्यानंतर आपणाला लगेच डाव्या हाताला या 9 गुहा पाहण्यास भेटतात. लेणी गुहा पाहण्याच्या गुहा लेणी पाहण्यास भेटत आहेत आपल्याला. खूपच एक चांगला आणि सुंदर आम्हाला अनुभव आज या ठिकाणी आलेला आहे या कोळकेवाडीच्या दुर्गावर. आणि आमचा गडा पूर्णच आता पाण्याचा होत आलेला आहे व ते पाहून आपण आता या लेणी गुहा क्रमांक 2 ते 9 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. त्या गुहेत किंवा लेण्यात उतरण्यासाठी आपली आता आपण या गुहेमध्ये आतील बाजूस जाऊन पूर्ण पाहणार आहे. असा या ठिकाणी रस्ता आहे, इथं पाहू शकतो आपण ही अशी एक गुहा आहे, लेणं बोलतो आपण त्याला. पाहू शकतो सुंदर असणारं हे लेणं या ठिकाणी आपल्याला असं पाहण्यास भेटत आहे. व्यवस्थित असणारं लेणं आहे, पाहू शकतो आपण हे असं एक आहे. व या ठिकाणी अशी पाणी जाण्याची सोयसुद्धा व्यवस्थित अशी करण्यात आलेली आहे. व इथून पुढं आपल्याला आता आपण या गुहा पाहून झालेल्या आहेत
व पुढील भागात अजून आपल्याला खूप सुंदर अशा गुहा आणि लेणी पाहण्यास भेटणार आहेत, त्याचाही आपण अभ्यास करणार आहे. मध्ये किंवा लेण्यामध्ये आपण पाहिलं तर मुळी आत आलेली आहे, झाडाची मुळी आत आलेली स्पष्ट दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. पाहू शकते असं हे लेणं आहे, लेणं क्रमांक 2-3 या ठिकाणी असं पायऱ्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहण्यास भेटत आहे. असा परिसर आपल्याला या ठिकाणी आतून पाहिल्यावर दिसत आहे. खूपच सुंदर आणि चांगला अनुभव आज आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. सुंदर असं लेणं आज आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे व हे लेणं पाहू पुढच्या बाजूची सुद्धा लेणी पाहणार आहे, तर चला पाहू लेणी. या ठिकाणचं असं हे लेणं आहे व या ठिकाणी आपल्याला वर जाण्यासाठी असं इथं मार्ग आहे. या गडावर कोणत्याही प्रकारची तटबंदी, बुरुज किंवा अवशेष शिल्लक नाहीत. पाहून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशी खूप मजबूत गुहा पाहण्यास भेटत आहे. आता आपण या गुहा लेणीमध्ये आपण आत जात आहे. असं या ठिकाणी आपल्याला प्रॉपर गुहा पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी लेण्याला लेण्यामध्ये असे खांब आहेत, परंतु काळाच्या योगामध्ये त्याचे पडझड झालेले आहे व या ठिकाणी समोर आपल्याला एकच खांब असा पाहण्यास भेटत आहे व या बाजूला सुद्धा असं खांब दिसत आहे, परंतु प्रॉपर नाही तो. पण हे जे आहे याचं संवर्धन झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये ही टाकं पूर्ण बुजण्याची शक्यता आहे. आपण पाहू शकतो असा या ठिकाणी आहे. आणि रात्रीच्या वेळेस या ठिकाणी वन्य प्राण्यांना ही बसण्याची मोक्याची जागा आहे. नवीन काळामध्ये ही खूपच चांगली जागा आहे. हे लेणं पाहून आपण पुढील प्रवासाला जात आहे. आपला आता थोडंसं राहिलेलं आहे पुढचा भाग. आता हा परिसर या ठिकाणी लेणे वरच्या बाजूला झाल्यानंतर अजून पुढच्या बाजूस हे पाहून झाल्यानंतर आपण आता अशा लेण्यामध्ये जाणार आहे जिथे कोरीव काम आहे व स्थानिक लोक या लेणीला पलंग असेही म्हणतात, तर त्या लेणीपाशी आपण जाणार आहे. आता आपण असं या ठिकाणी आलेलो आहे. एक लेणं आहे, लेणं समूह असा पाहू शकतो. वरच्या बाजूस आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला इथं कोरीव काम दिसत आहे. असं या ठिकाणी आहे, 9 नंबरची गुहा आहे ही. व ही 9 नंबरची गुहा आहे, ही शेवटची गुहा आहे. व आतल्या बाजूस आपल्याला काय पाहण्यास भेटत आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे. आता आपण या गुहेमध्ये जाऊन पूर्ण गुहा पाहत आहे. भयानक असणारी ही गुहा आहे. व या ठिकाणी वटवाघळांचे खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. असा हा खूप अनमोल ठेवा आपण पाहू शकतोय. एकाच ठिकाणी आता आपण 9 गुहा पाहतोय म्हणून 9 गुहा बोललेल्या आहेत. त्याच्यापुढे कोणती गुहा नाहीये आणि प्रचंड वटवाघळे या ठिकाणी आहेत. त्यांनी घाण केलेली पण इथे दिसते, विष्ट आहे त्यांची. आणि छताव कोरी काम केलेले दिसते. सगळं दगडाचं जे ठोक काम आहे ते पद्धतीचं आहे. बघा तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशा नमुना कलाकुसर म्हणून आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी टाक्याचं खनन केलेलं आहे. आणि तिकडे वैवाद कमी असल्या कारणामुळं वटवागळ आपल्याला ठिकाणावर रस्ता येतोय. आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी 9 तळी आहे ती. असा हा परिसर समोरचा पाहण्यास भेटत आहे आपल्याला इथं जर. आणि वरती येण्यासाठी व्यवस्थित पायरी मार्ग आहे व आतील बाजूस गुहेत जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी असा रोड आहे, त्याही ठिकाणी आपण जाणार आहे. आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वटवागळे असल्यामुळे या ठिकाणी येताना सावधगिरीने यावे व आपल्या हातात काठीही कंपल्सरी ठेवावी. या लेण्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे, कारण आपण जर पाहिले तर समोर आपल्याला या ठिकाणी झरोका पाहण्यास भेटत आहे व त्याच्या बाहेरील बाजूस
आपणाला कोरीव काम केलेले पाण्यास भेटत आहे व आतील बाजूसुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात वास्तू पाण्यास भेटतात. या लेण्या जेवढ्या अपरिचित आहेत तेवढ्याच सुंदर आणि सुरेख आहेत व या गडावर एकूण आपणाला 28 लेणी पाणीटाकी पाहण्यास भेटतात. त्याच्यातील फक्त आम्ही 1-9 आणि बाजूचे 1-10 टाकी आणि लेणी पाहून झालेली आहेत व या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू आपणाला पाहण्यास भेटतात. या सर्वांचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. येणाऱ्या पिढीला आपणाला हे दाखवता येईल असा हा आपला अनमोल ठेवा जपून ठेवला पाहिजेत. आपलं हे लेणं वगैरे सर्व पाहून झालेलं आहे व आता आपला सप्रतीचा मार्ग चालू झालेला आहे. समोर पाहू शकतो असा हा कोळकेवाडीचा परिसर. समोर धरण बी पाण्यास भेटत आहे आपल्याला असा या खूप मोठ्या या अवघड पॅचमधून आम्ही आलेलो आहे. अशी अजून एक इथं गोवा पाण्यास भेटत आहे आपल्याला. खूपच मोठी ही सुद्धा गोवा आहे. या ठिकाणी पाण्यास भेटत आहे अशी खूप आम्हाला या ठिकाणी एक खूप मोठ्या प्रमाणात खजिना आम्हाला लेण्यांचा खजिना सापडलेला आहे. खजिना म्हणजे लेण्यांचा खजिना. आम्ही आल्यानंतर खरं तर खूप परिश्रम झाला येण्यासाठी. आम्हाला रस्ता सापडला नाही खरा आणि आम्हाला वाटाडे भेटला नाही, त्यामुळे आम्ही एकदम अपरिचित वाटणी वर आलेलो आहे वाट नसलेल्या ठिकाणी. आणि वर आल्यानंतर पहिलं एक थंड ठिकाण होतं असं, तिथं पाणी भेटलं प्यायला, मन तृप्त झालं आमच्या चौघांचं पण. खूप छान वाटलं. तिथून पुढं इकडं आल्यानंतर लाहिनीमध्ये आपण निघालो ह्या बाजूने उजव्या बाजूने, तर 9 लेणे म्हणजे गुफा तिथं एकदम आखीव रेखीव असं भारी वाटतं ना. फोटो तर इतकं सुंदर आलेले सगळ्यांचे, हे अप्रतिम असे फोटो आहे ना, तुम्हाला कोणत्याही फोटोग्राफीमध्ये किंवा कोणत्याही फोटो स्टुडिओमध्ये भेटू शकत नाही. या ठिकाणी पाहिलं आपण, या ठिकाणी समोरवर पाहिलं तर वटवाघळांचे आपण घर याला बोलू शकतो असं, किंवा अन्य कोणत्या पक्ष्यांचं आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. व या ठिकाणी जर पाहिलं तर आपण होल्स दिसत आहेत आपल्याला लाईनीनं, जर व्यवस्थित पाहिलं तर याची होल्स बरोबर लाईनीनं या ठिकाणी गेलेले आहेत. आणि वरती जर पाहिलं तर आपणाला खूप चांगलं आखीव रेखीव आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. आपण अशा या गोहेत किंवा या लेण्यात आपण आता आलेलो आहे अवघड ठिकाणच्या या लेण्यामध्ये. या ठिकाणी आपणाला खामटाके पाण्यास भेटत आहे व या ठिकाणी वटवाघळांचे खूप मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे. पाहू शकतोय आपण खूपच वटवाघळं या ठिकाणी आहेत. व या ठिकाणी पाहिलं तर वटवाघळांची संख्या खूप अबलाढ्य आहे. या लेण्यांचा आता पूर्ण अभ्यास करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. परतीच्या प्रवासामध्ये आम्ही टॉप किंवा बाले किल्ला आपण बोलतो त्या ठिकाणी जाणार आहे व तिथून आपण परत माघार येणार आहे. ह्यामुळे कोणत्या किल्ल्यावर येते सर्वांना तुम्हाला मी माहीत नसेल तर सांगतो. आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यामध्ये जो यशवंतगड किल्ला आहे त्या यशवंतगड किल्ल्यावर अफाट आणि खूप मोठ्या प्रमाणात या अशा आपल्याला या पारंब्या पाहण्यास भेटतात. या पारंब्यावर किंवा खूप बेकार असे आहेत या. आता आपण हे सर्व पाहून परतीच्या प्रवासाला अशा या खडतर अवघड असणाऱ्या रस्त्यातून आपण जात आहे एक मिनट. आणि हा समोरचा परिसर पाहिला तर असा दिसत आहे असा हे लेण आहे पाहिलं तर आपल्याला दिसत आहे. हा कोळकेवाडी डॅम खाली पाहिलं तर कोळकेवाडीचा बंधारा धरण दिसत आहे. कोळकेवाडीच्या धरणाला पाणी कुठून येतं हे कमेंट करून नक्की सांगा. असा हा आपला कोळकेवाडीचा किल्ला पाहून झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पायऱ्यासुद्धा पाण्यास भेटत आहेत.
खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लेण्यांचा साठा आहे. आता आम्ही या कोळकेवाडीच्या किल्ल्याच्या टॉपला चाललेलो आहे. पाहू शकतो आपण अतिशय अवघड वाट आहे, सावधगिरीने जायला पाहिजेत. असा हा आपला कोळकेवाडीचा किल्ला आहे. असा हा शेवटच्या टप्प्यात जाणारा रस्ता आहे. मी तोपटे साहेब, गाडीसाहेब व सरपंच साहेब असं चौघं मिळून आम्ही आता या टॉपला आलेलो आहे. असा टॉप आहे. जर सरपंच या किल्ल्याची मजा खूपच चांगली आहे. आता आम्ही पाण्याची टाकी वगैरे लेण्या सर्व पाहून जो गडमाथा आहे, गडमाथ्यावर काही नाही परंतु गडावर आल्यानंतर हो गडमाथा पाहून येणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सह्याद्रीचे विहंगम असे दृश्य आपणाला या टॉपवरून पाहण्यास भेटते. हा गडाचा सर्वोच्च भाग आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर रस्ता इथून म्हणजे गड डोंगर फोडून रस्ता वेगळा केलेला आहे. म्हणजे जसं महाराजांच्या आज्ञेनुसार जवळ किल्ला नसावा अशी सोय करण्यात आलेली आहे. म्हणजे हा वेगळा इथून फोडून केलेला आहे. व समोरच्या बाजूस पाहिलं तर आपला जंगली जयगड, जो प्रत्येकाचा ड्रीम असतं तो हा जंगली जयगड आहे. व खालील बाजूस पाहिलं तर भव्य आपलं हे कोळकेवाडीचं धरण पाहण्यास भेटतं. कोळकेवाडीच्या धरणामध्ये आपणाला पाणी जे आहे ते कोयनामधून इकडं पाठवलेलं आहे. कोयना या बाजूला कोयना आहे आपला, कोयनाचा डॅम. खूपच सुंदर आणि भव्य किल्ला, भव्य म्हणण्यापेक्षा अतिशय अवघड आणि खडतर प्रवासातला हा किल्ला आमचा आहे, परंतु आम्ही आज सक्सेस केला. जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. तो जो दिसत आहे तो जंगली जयगड आहे. आणि या ज्या ठिकाणी आम्ही उभा आहे त्या ठिकाणी दोन किंवा तीन माणसांपेक्षा उभं राहणं खूपच मुश्किल आहे. त्याच्यामुळे आम्ही पटकन माघारी फिरत आहे. तर परिसर पाहिला तर आपल्या मनात धडकी भरेल इतका खूप बेकार आणि भयान आपल्याला या ठिकाणचं रूप पाहण्यास भेटत आहे असं हे आहे. आणि आता आम्ही कोळकेवाडीचा गड पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. परतीच्या प्रवासाला आम्ही जाताना जो आम्ही येताना मार्ग निवडला होता तो आम्ही चुकीच्या मार्गाने आलो. तर त्या मार्गाने न जाता समोर आपणाला व्यवस्थित असा रस्ता दिसत आहे, त्या रस्त्याने आम्ही गडावर येणार आहे व म्हणजे गडावर जाणार आहे. त्याच्यामुळं आमचा वेळ खूपच कमी वाचणार आहे. धन्यवाद. कोळकेवाडी डन होऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहे. लेणं वरच्या बाजूनं आपणाला पाहण्यास भेटत आहे. हे असं पाहू शकतो नऊ पाणी लेणी आहेत. व या ठिकाणी आपणाला पायऱ्यासुद्धा व्यवस्थित पाहण्यास भेटत आहेत. पाहू शकतो आपण अशा या पायऱ्या आहेत. खूपच सुंदर लेणी समूह आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. परतीच्या प्रवासामध्ये आपण इथं पाहिलं तर काळी महिन्याला इथं या ठिकाणी भर आलेला आहे. व साधारण एक ते दीड महिन्यात या ठिकाणी आपणाला काळी महिना खायला भेटेल. पाहू शकतो आपण या ठिकाणी असा परतीच्या प्रवासात जाताना आम्ही आता निघालेलो आहे. आणि या ठिकाणी वाट आपणाला व्यवस्थित अशी वाट आहे. आता आम्ही याचा जरा थोडा अवघड वाटेतून खाली आलेलो आहे पूर्ण. व ही जाताना जी पायवाट लागली होती त्यात आम्हाला पायवाट लागलेली आहे. पोचून जाऊ खाली एक 10 मिनिटात खाली आपण. आता चला आपण ह्या रोडनं आल्यानंतर डाव्या साईडला पहिला रोड गेलेला त्या रोडनं जायचं नाही, तसेच डाव्या साईडला दुसरा रोड गेलेला आहे त्याही रोडनं जायचं नाही. तर हा जो रोड गेलेला आहे हा प्रॉपर वाटत नाही आपल्याला, पण हाच रोड प्रॉपर आहे. ह्या रोडने आपण बरोबर गडावर जाण्यासाठी आपल्याला प्रॉपर वाट आहे. तर तीच वाट फॉलो करा. आपण आपला वेळ व सर्व गड पाहून होतो. आता आम्ही अशा शेवटी ट्रॅक्टरवर बसून चाललेलो आहे. हा इकडे आपला किल्ला आहे.
कोळकेवाडी बौद्धवाडी कोळकेवाडीमधील बौद्धवाडीमध्ये आपण आता पुन्हा रिटर्न आलेलो आहे. हो, ही गाडी आहे आपले रवी शेठ जे आपल्यासोबत आहेत. कोळकेवाडीच्या या गडावर आम्ही 16 जणांची आमची टीम आली होती, परंतु रस्ता खराब असल्यामुळे किंवा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी आम्हाला जास्त भेटलं नाही, त्याच्यामुळे आमच्या टीममधून 12 जण परतीच्या प्रवासाला म्हणजे रिटर्न माघारी गेली. व आम्ही साहेब सरपंच गाडी साहेब व थोपटे थोपटे साहेब आम्ही चौकच या ठिकाणी दुर्गम आणि अतिशय या खडतर खडतर असा प्रवास करून आम्ही या लेण्यांपर्यंत आलेलो कोळकेवाडीच्या. व आता आम्ही हा गड पूर्ण पाहून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गड पाहून आम्ही पूर्ण खाली आलो व गाडीमध्ये या गडाचा अनुभव आम्ही सर्वांनी शेअर केला. तसेच आम्ही या ठिकाणी खूप एन्जॉय केली, परंतु मी या ठिकाणचा आवाज किंवा गाणं तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण पुढे जाऊन भविष्यात कॉपीराईट क्लेम येतो. त्याच्यामुळे त्याच्याऐवजी तुम्ही आमचा डान्स पाहू शकता व या डान्ससोबत मी तुम्हाला या गडाची थोडक्यात माहिती देतो. कोकणातील बरेच किल्ले काळाच्या ओघात नष्ट झाले असून आज नावापुरते इतिहासाच्या पानात उरले आहेत, पण बारवाई व कोळकेवाडी यासारखे किल्ले तर इतिहासाच्या पानातसुद्धा दिसत नाही. शिवपूर्व काळात नष्ट झालेला व केवळ 10 पटीचा इतिहास या पुस्तकातून ओझरता डोकवणारा असाच एक किल्ला म्हणजे कोळकेवाडी दुर्ग. आज या डोंगरावर बुरुज, तटबंदी यासारखे काही अवशेष शिल्लक नाही, पण लेणी, पाण्याचे टाके व एका वास्तूचे तुरळक अवशेष दिसून येतात. गडावर फारसे कोणी जात नसल्याने वापरत नाही. या भागात भूकंपाचे धक्के वारंवार बसत असल्याने गडावरील पायवाटा धोक्याचे आहेत, त्यामुळे वाटाडे असल्याशिवाय या गडावर जाऊ नये. गडाखाली धनगरवाडी आहे, त्या धनगरवाडीमध्ये आपली गाडी पार्किंग करून व बौद्धवाडी या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण आपला गडप्रवेश चालू करावा. गावामधून एक वाटाड्या घ्यावा कंपल्सरी. कोळकेवाडी दुर्गावर जाण्यासाठी चिपळूण कराड मार्गावरील अलोरे गावातून कोळकेवाडी गावाच्या टोकाला असलेला धनगरवाडा येथे जावे लागते. चिपळूण एसटी डेपोतून कोळकेवाडीला बौद्धवाडीपर्यंत बस आहे व तिथून पुढे आपला प्रवास चालू होतो. बौद्धवाडीतून वाटाडे आपणाला कोणीही भेटत नाही. गडावर जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे अलोरे, हसरेवाडी, जांभराई, धनगरवाडा. खाजगी वाहन असल्यास या मार्गाने थेट धनगरवाड वाट आहे. गडावर जाणारी ही वाट दाट जंगलातून व कारवीच्या रानातून जाते. हे जंगल पार करून आपण गडाच्या डोंगर सोंडेसमोर असलेल्या लहान पटावर येतो. पावसाळ्यात गावकरी येथे गुरे चरण्यासाठी आणतात. येथून संपूर्ण कोळकेवाडी किल्ल्याचे दर्शन होते व खऱ्या अर्थाने गडावर जाणारी पायवाट सुरू होते. सोंडेवरील वाटेने गड चढत असताना आपण गडाच्या डोंगराला भिडतो. येथे एक पायवाट गडाचा डोंगर डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत पुढे जाताना दिसते. मूळ वाट सोडून या वाटेने गेले असता 20-22 फुटावर कातळात कोरलेली एक मोठी गुहा पाहायला मिळते. गुहेचे तोंड लहान असून गळतीमुळे पाणी गुहेत जमा झालेले आहे. पाणी पिण्यायोग्य असून गडावर केवळ इथेच पाणी उपलब्ध आहे. गुहेच्या एका कोपऱ्यात गडावरील सापडलेली विरगळ, भग्न नंदी यासारखे अवशेष ठेवलेले आहेत. या गुहेकडून एक अवघड पायवाट पुढे जाताना दिसते. गुहा पाहून परत मूळ वाटेवर यावे व पुढील चोंड चढण्यास सुरुवात करावी. वाट निमुळती असून त्यावर गवत वाढलेले असल्याने अतिशय सावधगिरीने जावे, पण आता आम्ही आलो त्यावेळेस या ठिकाणी गवत जाळले होते, त्यामुळे आम्हाला चढाई करताना काही प्रॉब्लेम जास्त आला नाही. परंतु मुरुम आहे व मुरमावरून पाय सरकण्याची खूप मोठी शक्यता असते, त्याच्यामुळे जाताना व्यवस्थित जावे. या वाटेवर पुढे आपणाला 2-3 ठिकाणी खंदक खोदलेले आपणाला दिसतात व गड अधिक सुरक्षित केलेला आहे. सोंडेच्या वरील भागात आल्यावर एक वाट डावीकडे कड्याला चिकटून पुढे जाते. या उजवीकडे कडा व डावीकडे दरी ही वाट आपण अशी पुढे आपणाला जाते व लगेच आपणाला एक लेणं पाण्यास भेटते. अशा प्रकारे आपणाला एकात एक 2 गुहा दिसतील. आतील गुहेला लहान दरवाजे असून तळात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. यातील बाहेरील गुहा टाक्यासारखी असून या टाक्याला कड्याच्या दिशेने उभ्या कड्यावर दरवाजेसारखी खाच मारली आहे. या गुहेचे तोंड पश्चिमेला असल्याने आतील गुहेचा वारा व पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी बाहेरील गुहेची कातळकोरी भिंत उभारली आहे व बाहेरील गुहेत जमा होणारे पाणी या खाचेतून बाहेर काढलेले आहे. बाहेरील टाक्याच्या पुढील भागात अजून काही गुहा असून या गुहा पाहण्यासाठी टाक्यातून प्रत्यारोपण करून पुढे जावे.
टाक्याच्या पुढील भागात आती असलेली गुहा मोठ्या प्रमाणात मातीने भरली असून या गुहेच्या पुढील भागात मातीने भरलेले टाके आहे. या गुहेच्या पुढील भागात दोन विभागात विभागलेली गडावरील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेच्या दर्शनी भागात दरवाज्यावर दोन झरोके कोरले असून त्यांच्या मध्यभागी जाळीदार नक्षीकाम केलेले आहे. गुहेच्या आतील बाजूने व झरोक्याजवळ पोटमाळा कोरलेला आहे. या गुहेच्या आतील बाजूस असलेली गुहा कातळ भिंतीने बाहेरील गुहेपासून वेगळी केली असून आत प्रकाश जाण्यासाठी या भिंतीत दोन झरोके आहेत. आतील गुहेत जाण्यासाठी शेजारील गुहेच्या जावे लागते, गुहेतून जावे लागते. आतील गुहेत मोठ्या प्रमाणात वटवाघांची वस्ती असून संपूर्ण गुहा त्यांच्या विष्ठेच्या उग्र दर्पाने भरलेली आहे. या सर्व गुहा म्हणजे अर्धवट कोरलेली लेणी असून नंतर यांचा वापर किल्ल्यासाठी केला गेला असावा. गुहा पाहून आपण आलेल्या मार्गाने परत फिरावी व सोंडेवर येऊन किल्ल्याच्या मात्याच्या दिशेने वाटचाल करावी. ही वाट अतिशय निमुळती व गवताने घसरडी बनलेली असल्याने येथून शक्यतो वर कोण जात नाही. परंतु आम्ही तेथे धाडस करून गेलो व पूर्ण आम्ही गडकोट पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. ही अशी काही क्षणचित्रे मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे, कारण हा गड म्हणजे एक प्रत्येक भटक्यांसाठी किंवा जंगल भटक्यांसाठी गडप्रेमींसाठी आव्हान देणारा असा किल्ला आहे. त्याच्यामुळे या किल्ल्यावर येऊन प्रत्येकाने या लेण्यांचा किंवा या बाकी सर्व वास्तूंचा अभ्यास करावा ही विनंती. जंगल प्रवास व इथपर्यंत येण्यासाठी करावी लागणारी कसरत, पाण्याची कमतरता या हे सर्व करून आम्ही गडावर पोहोचलो. तसेच उन्हाचे दिवस चालवले आहेत, त्याच्यामुळे ऊन खूप मोठ्या प्रमाणात लागत होते. त्याची पर्वा न करून सुद्धा आम्ही इथपर्यंत आलोच व हा गड पाहून आम्ही पूर्ण परतीच्या प्रवासाला जाणार आहे. जंगली जयगड, कोळकेवाडी व बारवाई हे किल्ले करण्याजोगे आहेत. पुढील काळामध्ये आम्ही बारवाई हा सुद्धा गड करणार आहे, जो येतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. धन्यवाद. जय जय महाराज.